नंदनवन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करत टोळीतील 3 आरोपींना अटक केली आहे. 2 आरोपी फरार असून त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. 27 फरवरी रोजी नंदनवन पोलीस गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हिरवी नगर ते वाठोरा रोड परिसरात एका झुडपात लपून काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता तिथे 5 इसम धारदार शस्त्रांसह आढळून आले. 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 आरोपी मात्र फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी वरून पोलिसांनी 1 चाकू, 2 ब्लेड असलेले रॉड्स, 1 नायलॉन दोरी असे साहित्य जप्त केले असून फरार आरोपींची तपास सुरू आहे. 27/2/2021 रोजी डीबीजे पी एस आय रहाटे, SC सिद्धार्थ, NPC संदीप, PC प्रेम आणि PC विनोद हे एरियात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हिरवीनगर ते संघर्षनगर वाठोडा रोडवर काही इसम हे झुडपात लपून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आम्ही 2 पंचासमक्ष सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता सदर ठिकाणी 5 इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले. त्यापैकी 2 इसम हे पळून गेले. त्यांच्याकडे जे साहित्य मिळालं त्याच्यामध्ये 1 चाकू, 2 लोखंडी पाते असलेले साहित्य, नायलॉन दोरी, मिरची पूड असं साहित्य जप्त करण्यात आले. जे आरोपी मिळून आले त्यांचे नाव असे आहे, स्वप्नील उर्फ लाका, वसंतराव देरकर हा महाविष्णूनगर नरसाळ्याचा राहणारा आहे. दुसरा इसम आहे नितीन तुळशीराम दुगवार, हा पण नरसाळ्याचा राहणार आहे. तिसरा इसम आहे अविनाश उत्तम रंगारी, हा ठोंबरा जिल्हा तालुका उमरेडला राहणारा असून हे तिघेही रेकॉर्डवरील आरोपी आहे. जे 2 इसम पडून आहेत त्याच्याबाबत त्या इसमाकडून माहिती दिली, त्यातले एक अतुल केवलराम शेंडे व भूऱ्या उर्फ सूरज शाहू हे सगळे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्यावर कलम 399, 402, 425 भारतात 125 मुंबईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे 2 तारखेपर्यंत PCR. सदर परिसरात देशपांडे लाऊट सारखी वस्ती आहे, तिथे व्यापारी लोक राहतात, त्या भागामध्ये त्यांचा दरोडा टाकण्याची तयारी होती.